नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतीसाठी राखाडीचे महत्त्व म्हणजे राखेचे महत्त्व याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. राखेच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते, तसेच राख पाण्याला धरून ठेवते, त्यामुळे पिकांना जास्त पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. दुष्काळी प्रदेशात ही पद्धत फायदेशीर ठरू शकते. लाकूड जितकं फायदेशीर आहे तितकं त्याची राख ही फायदेशीर आहे. जाळल्यानंतर लाकडाच्या राखेमध्ये अनेक महत्त्वाचे घटक असतात जे तुमच्या बागेसाठी किंवा शेतीसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. राखेमध्ये असलेले घटक पोटॅश, झिंक, बोरॉन, सिलिका, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, तांबे, जस्त, गंधक इत्यादी घटक आढळतात. आणि महत्त्वाचे म्हणजे राखेत कोणत्याही प्रकारचे रासायनिक घटक नाहीत. तर मित्रांनो, आपण लाकडाची राख वापरताना घ्यावयाची काळजी म्हणजे लाकडाची राख इतर कोणत्याही खतांमध्ये मिसळून बागेत शेतात वापरू नका. जास्त पाऊस असल्यास राखेचा वापर टाळावा. त्यामुळे राखेमध्ये असलेले फायदेशीर घटक पावसात वाहून जातील. तसेच गुलाब आणि बटाट्यावर लाकडाची राख वापरू नका. जास्त प्रमाणात लाकडाची राख आपण वाफ्यामध्ये पसरू शकत नाही, कारण ते मातीचा पीएच वाढवते. हिवाळ्यात थोडी जास्त वापरली तरी चालेल. आता पाहूया आपण कोणकोणत्या प्रकारची राख वापरू शकता. गौरी, शेण्या, लाकडाची राख, चुलीतली, त्यातून लाकडाची राख ही महत्त्वाची आहे. राखेत आढळणारे अल्प प्रमाणातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, आर्यन, झिंक, मॅगनीज हे घटक पिकाच्या वाढीसाठी उपयोगी ठरतात. तसेच नत्र, स्फुरद व पालश वाढविण्यासाठी मदत करतात. मित्रांनो, राखीचा उपयोग सर्व पिकांवर आवश्यक आहे. ऊस पिकावर राखीचा उपयोग करून पाहिल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब